नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द हा घटक 2 मार्कासाठी विचारला जातो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न प्रकारांचा सराव करूयात। तर आपण सगळ्यात आधी पहिला प्रश्न पाहूया। पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी परस्पर विरुद्धार्थी शब्दाची आहे? पर्याय आहेत आजी विद्यमान, कंगाल निर्धन, तप्त उष्ण, सुजान अजान। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुजान विरुद्ध अजान। कारण आजी विद्यमान, कंगाल निर्धन, तप्त उष्ण हे एकमेकांचे समान अर्थाचे शब्द असल्या कारणाने पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय क्रमांक आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चे वर्तुळ रंगवायचे आहे। आता आपण पुढील प्रश्न पाहूया। पुढील प्रश्न आहे, धीट या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा। यासाठी पर्याय दिलेले आहेत निडर, भेकड, खंबीर आणि धीटपणा। मुलांनो, धीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भेकड। धीट विरुद्ध भेकड, निडर, खंबीर, धीटपणा हे तीनही शब्द धीट या शब्दाचे समान अर्थाचे शब्द आहेत। त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, भेकड। त्याच्यामुळे 2 क्रमांकाचा पर्याय आपल्याला रंगवायचा आहे। अधिक सरावासाठी आपण पुढील प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची नसलेली जोडी ओळखा। पहा मुलांनो, आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची नसलेली जोडी ओळखायची आहे। पर्याय पाहूयात, मलूल मृदू, सुरूप कुरूप, सरळ वक्र, हानी लाभ। या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे मलूल मृदू। कारण हे दोन्ही एकमेकांचे समान अर्थाचे शब्द आहेत आणि हे बाकीचे तीनही पर्याय एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे। त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आणि 1 क्रमांकाचे वर्तुळ आपल्याला रंगवायचे आहे। पुढील प्रश्नात आपण पाहूयात। पुढील प्रश्न आहे, भडक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। भडक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। त्यासाठी पर्याय दिलेले आहेत दाट, खात्री, फिकट आणि गडद। भडक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे फिकट आणि बाकीचे तीनही पर्याय हे वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत। त्याच्यामुळे भडक विरुद्ध फिकट 3 क्रमांकाचा पर्याय योग्य असल्याने 3 क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे। आता या व्हिडिओमधील आपण शेवटचा प्रश्न पाहूयात। सुपीक या शब्दाचा चुकीचा विरुद्धार्थी शब्द निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। पर्याय आहेत ओसाड, नापीक, प्रफुल्लित, वैरण। सुपीक या शब्दाचा चुकीचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर सुपीकचा विरुद्ध चुकीचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रफुल्लित। कारण ओसाड, नापीक, वैराण हे तीनही शब्द सुपीक या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे। प्रफुल्लित हा वेगळ्या अर्थाचा शब्द असल्या कारणाने या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 3 क्रमांकाचा पर्याय आपल्याला रंगवायचा आहे। मुलांना या व्हिडिओमध्ये आपण भरपूर प्रश्नांचा सराव केलेला आहे।